नमस्कार मित्र हो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आणखीन एक चालू घडामोडती टेस्ट बघणार आहे. या प्रत्येक टेस्टमधून तुमचा जास्तीत जास्त हा अभ्यास चांगल्या प्रकारे कव्हर व्हावा आणि तुमच्या चालू घडामोडीचे जे काही मुद्दे आहेत ते चांगल्या प्रकारे कव्हर व्हावेत या दृष्टीनं आपण ही टेस्ट सिरीज चालू केलेला आहे. तुम्ही आणखी लेटेस्ट माहितीसाठी मी ऑफिसर हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता की जिथे तुम्हाला MPSC ओरिएंटेड भरपूर काही माहिती भेटून जाईल. बघा, आजची टेस्ट देखील 10 मार्काची असणार आहे. पाठीमागच्या 2 टेस्टमध्ये तुम्ही चांगल्या कमेंटद्वारे मला सांगितलं, त्याच्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. असंच विद्यार्थी मित्रांनो कमेंट देत राहा, जेणेकरून मी तुम्हाला चांगल्या अजून टेस्ट सिरीज देण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या हँड रिटनमध्ये तुम्हाला देतो आहे, ते तुम्हाला देखील आवडतं आहे, याच्याबद्दल मीच खूप आभारी आहे तुमचा. चला तर मग आपण आजच्या टेस्टला चालू करूया. तुमचे क्वेश्चन किती बरोबर येतात हे न चुकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. क्वेश्चनचा पॅटर्न कसा वाटला ते देखील तुम्ही मेन्शन करायला विसरू नका. आणखी एक मित्र हो, तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचे जिथे प्रश्न चुकतात ते मात्र तुम्ही अगदी बारकाईने ॲनालिसिस करा. जो तुम्ही आयोगाचा पेपर समजून असं 10 क्वेश्चन सोडवा, मग ती जी स्ट्रॅटर्जी आहे, ज्या चुका आपल्या इथं होतात त्या चुका आपल्या तिथं होता कामा नाहीत. म्हणजे एखादा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला असं वाटत असेल की पहिलं विधान माझं बरोबर होतं, दुसरं विधान चुकलेलं आहे आणि यातून मी पर्याय निवडताना चुकलेलं आहे, तर अजून तुमचा काटोकोरपणे वाचन झालं पाहिजे. तितकं वाचन होणं फार इम्पॉर्टंट आहे मित्र हो. ठीक आहे, चला तर मग आपण वेळ न दवडता आजच्या टेस्टला चालू करूया. बघा, प्रश्न पहिला अ आणि ब दोन विधानं दिले, त्यातून आपल्याला ओळखायचं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चनच आहे. बघा, 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी ही 63.08% इतकी होते. ब विधान आहे, 2014 निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ही 60.46% इतकी होती. तुम्हाला याचं ॲक्युरेट वाचन झालं असलं पाहिजे तुम्हाला याच्यावरती प्रश्न देण्याचं कारण म्हणजे लेटेस्ट आता या महाराष्ट्रातल्या निवडणुका घडलेल्या आहेत आणि खूप गाजलेल्या आहेत, त्यामुळं कदाचित याच्यावरती 1-2 क्वेश्चन तर 100% येऊ शकतात. बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, दोन्ही चूक आहेत. ही दोन्ही विधानं चूक आहेत. 2019 60.46% इतकं मतदान झालं होतं आणि 2014 63.8% इतकं मतदान झालं होतं. बघा, दोन्ही व्हाईस वर्ष आहेत, म्हणजे 2019 निवडणुकीत 60.46% इतकं ऑल महाराष्ट्रामध्ये निवडणुकाची टक्केवारी झाली होती आणि त्याच्या पाठीमागच्या पंचवर्षीय योजनेमध्ये किती झाली होती, 63.08% इतके मतदान झालं होतं. तर आता बघूया आपण ह्या ह्या क्वेश्चनच्या ओरिएंटेड आपल्याला जास्त आणखी काय माहिती बघता येईल ती आपण बघून घेऊयात. बघा, सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी कोणत्या मतदारसंघात झाल्या, तर कोल्हापूरमधील करवीर येथे 83.20% इतकं मतदान झालेलं आहे करवीरला. करवीर या मतदारसंघात महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त मतदान झालं आहे. इथं पर्सेंटेज आहे ते 83.20% इतकं झालेलं आहे. 83.20% इतकं मतदान झालेलं आहे कुठं, करवीर येथे. या मतदारसंघात सर्वाधिक जास्त झालेलं आहे आणि सर्वात कमी मतदान हे कुलाबा येथे झालेलं आहे मित्र हो. सर्वात कमी मतदान कुलाबा येथे झालेलं आहे. कुलाबामध्ये पर्सेंटेज आहे 40.20% लोकांनी फक्त तिथं मतदान केलं आहे. 40.20% समजलं. बघा, सर्वाधिक जास्त मतदान कोणत्या मतदारसंघात झालं आहे, तर करवीर येथे झालेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा सर्वात कमी कुठे झालेलं आहे, तर कुलाबा येथे झालेलं आहे. कुलाबा हे कुठं आहे, मुंबई शहरमध्ये आहे. मुंबई शहर लक्षात ठेवा. बघा, आणखी काय माहिती कव्हर करता येईल याच्यामध्ये आपल्याला, की महाराष्ट्रात आणखी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त मतदान झालं हे देखील विचारू शकतात. तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मतदान झालं होतं. तिथं मतदानाची टक्केवारी ही 73% होती. 73% इतकं मतदान होतं. बघा, पहिलं कोल्हापूर, त्याच्यानंतर बघा भंडारा. भंडारा जिल्ह्यात देखील मतदानाची टक्केवारी जास्त होती. ती टक्केवारी होती 66.73%. आणि त्याच्यानंतर भंडारानंतर गोंदिया येथे 66% आहे. 66.6% एवढं टक्केवारी इथं झालेलं आहे. बघा, हे प्रमुख 3 जिल्हे आहेत की जिथे सर्वाधिक जास्त मतदानाची टक्केवारी झाली. आता तुम्ही महाराष्ट्र विधानसभा म्हटलं की महाराष्ट्र विधानसभेत जागा किती असतात, 288+1, हे लक्षात ठेवायला विसरू नका. 288+1. ठीक आहे मित्रो, हा झाला पहिला प्रश्न. याचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 4, दोन्ही चूक. आय होप तुमचा हा क्वेश्चन बरोबर आला असेल. किती बरोबर येऊ द्यात तुम्ही मात्र कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपण पुढचा प्रश्न बघूया. अ आणि ब दोन विधानं आहेत, हे देखील निवडणुकावरतीच विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे मी.
बघा 17व्या लोकसभेत एकूण 78 महिला निवडून आल्या आहेत. त्याच्यानंतर ब विधान आहे 16व्या लोकसभेत एकूण 62 महिला निवडून आल्या आहेत. ठीक आहे, आता बघा दोन्ही कंपॅरिझन आहे, यात तुम्हाला दोन्हीतलं पण ॲक्युरेट माहिती असणं गरजेचं आहे. इथं सो याचं करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे 17व्या लोकसभेत आतापर्यंत सर्वाधिक जास्त 78 महिला निवडून आल्या आहेत आणि 16व्या लोकसभेत काय झालं तर 62 महिला निवडून आल्या होत्या. हे जे अंक आहेत ना हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. 78 आणि 62, 78 आहे ती 2019 निवडणुका झाल्या त्या आणि 62 येते 16व्या लोकसभेतल्या निवडणुका, ठीक आहे, 2014. बघा आता याच्याविषयी आपल्याला आणखी काय माहिती बघता येईल एक्स्ट्रा, की लोकसभा म्हटलं की लोकसभा ओरिएंटेड तुम्हाला सगळी माहिती पाठ असणं आवश्यक आहे. राज्यघटनेनुसार तुम्हाला लोकसभेविषयी माहिती चांगल्या प्रकारे माहीत असणं गरजेचं आहे. लोकसभेचं म्हणते की त्याचं कलम किती असते, कलम 81 भारतीय घटनेत लोकसभेची तरतूद केलेलं आहे. भारतीय संविधानाच्या कलम 81 लोकसभेमध्ये जास्तीत जास्त किती जागा असतात, टोटल 552 जागा असतात, बरोबर. पण निवडणुका किती झाल्या, निवडणुकांसाठी 545 इतकंच सदस्य, सॉरी 545 इतकं सदस्यच आहेत. पण बघा जे घटनेमध्ये तरतूद आहे ते कलम 81 जास्तीत जास्त 552 सदस्य असतात, त्यामध्ये राज्याचे. बघा पहिल्यांदा 552 बघा एक्सप्लेनेशन आपण. बघा कलम 81 जे 52 आहे त्याच्यामध्ये 530 सदस्य हे राज्याकडून निवडून दिले जातात, त्याच्यानंतर 20 सदस्य आहे ते केंद्रशासित प्रदेशाकडून निवडून दिले जातात आणि त्याच्यानंतर 2 सदस्य हे ज्या समुदायाला ॲग्लो इंडियन की ज्याला प्रतिनिधित्व मिळत नसेल त्या 2 सदस्यांची नियुक्ती केलेली असते. हे झालं 552 घटनेच्या तरतुदीनुसार. आता ज्या निवडणुका झाल्या त्या ह्या 545 सदस्यांच्या निवडणुका झाल्या, एक अपवाद वगळता. जे एक अपवाद म्हणजे कुठला आहे तर वेल्लोर येथील, वेल्लोर हे ठिकाण आहे तामिळनाडू इथला मतदारसंघ आहे, तिथं मतदारसंघात होणारी निवडणूक होती रद्द करण्यात आली होती. हा व्हेरी इम्पॉर्टंट भाग आहे वेल्लोर. वेल्लोर कोठे आहे, तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथं मात्र निवडणुका रद्द केल्या गेल्या होत्या. त्याऐवजी काय केलं गेलं तर 542 मतदारसंघामध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या. बघा आता जे 545 कॉन्ट्रीब्युशन कसं असणार आहे, बघा 545 कसं विभागणी आहे. बघा 545 राज्यांची संख्या ती सेमच राहणार आहे. 530 म्हणजे याचा अर्थ काय तर केंद्रशासित प्रदेशमध्ये जी संख्या आहे ती कमी होणार आहे फक्त. इथं 13 आहेत आणि प्लस ॲग्लो इंडियन 2, ॲग्लो इंडियन हे 2 सदस्य निवडून दिले जातात. हे भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद आहे, हे देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा कलम 81 लोकसभेमध्ये एकूण जागा आहे ते 552 जागा आहेत, पण सध्या जी लोकसभेमध्ये जागा आहेत ते 545 आहेत. त्याच्यामध्ये घटक राज्याचे 530, केंद्रशासित प्रदेशाचे 13 आणि ॲग्लो इंडियन समाजाचे त्यांना जे प्रतिनिधित्व मिळत नसते तेथील मात्र 2 ॲग्लो इंडियन सदस्य त्याच्यामध्ये नियुक्त केले जातात. ठीक आहे, बघा क्वेश्चन दुसरा आहे, त्याचं करेक्ट ॲन्सर ऑप्शन क्रमांक 2, अ आणि ब दोन्ही बरोबर. बघा आता पुढचा प्रश्न, चुकीचे विधान शोधा, स्टार्टिंगलाच दिलेलं आहे मी, चुकीचे विधान शोधा. बघा ए विधान वाचतो ए बी सी डी आणि ई ऑप्शनमध्ये येते डायरेक्ट ॲन्सर असणार आहे. बघा स्वच्छ रेल स्वच्छ भारत अभियानांतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेच्या अंतर्गत जयपूर रेल्वे स्थानक हे अव्वल राहिले. या अहवालात नॉन सबर्बन आणि सबर्बन स्थानके अशा दोन्ही श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली होती. सी ए या सर्वेक्षणासाठी भारतातील 720 रेल्वे स्थानके याच्या 2 श्रेणीमध्ये त्याची विभागणी करण्यात आली आणि हा अहवाल ऑक्टोबर 2019 सादर करण्यात आला. याच्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती आवश्यक गरजेचं आहे. यापैकी चुकीचं विधान कोणतं, तर याचं करेक्ट ॲन्सर आहे मित्र हो ऑप्शन क्रमांक ई. म्हणजे वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाही आहे, कारण हे सर्व बसणार नाही म्हणून मी इथं शॉर्टमध्ये देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. बघा स्वच्छ रेल स्वच्छ भारत अभियानांतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेअंतर्गत जयपूर रेल्वे स्थानक आहे ते नॉन सबर्बनमध्ये अव्वल आलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 श्रेणी केल्या गेल्या, एक नॉन सब अर्बन आणि एक सब अर्बन अशी स्थानकं आहेत की ज्याच्या विभागणी करण्यात आली होती. त्यासाठी भारतातील 720 रेल्वे स्थानके त्यांच्याबाबतीत जो अहवाल आहे तो अहवाल ऑक्टोबर 2019 सादर करण्यात आलेला आहे. यापैकी कोणतेही विधान चुकीचं नाही आहे. बघा आता प्रश्न पुढचा, बघा चॅलेंजिंग आहे, तुम्हाला अ ब आणि क विधानं दिली आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प याचे लोकार्पण केले. हा प्रकल्प कृष्णा नदीवरती आहे
आणि क हा जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. आता तेलंगणा म्हटल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती पाहिजे, तेलंगणाची निर्मिती केव्हा झाली, त्याच्यानंतर उच्च न्यायालय कुठं स्थापन झालं, त्याच्यानंतर तिची उपराजधानी कुठं स्थापन झालं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्र हो पाठ असणं गरजेचं आहे. बघा याचं जे करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन क्रमांक चार हे याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अ आणि क ही दोन विधानं अगदी बरोबर आहे, तर ब हे विधान चुकीचं आहे. तर बघा कालेश्वरम हा मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे, हा मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ज्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री ते देखील तिथं उपस्थित होते. बघा हा प्रकल्प आहे तो ब हे विधान का चुकीचं आहे ते बघूया. हा प्रकल्प आहे ते कृष्णा नदी दिले मिळतं, तर चूक आहे. तर गोदावरी या नदीवरती हा प्रकल्प आहे, गोदावरी नदीवरती हा मोठा प्रकल्प आहे. आणि सर्वात महत्त्वाचं वाक्य म्हणजे विधान क हा जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प असणार आहे, हे मात्र इथं मेन्शन करायला अजिबात विसरू नका. बघा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार, अ आणि क बरोबर. मी फक्त शफल करण्याचा तुम्हाला यातमध्ये प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रत्येक प्रश्नातून तुम्ही एवढं समजत चला की आपलं वाचन तितकंसं काटेकोरपणानं झालं आहे की नाही हे बघणं देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. अ ब क आणि ड विधान दिले आणि सर्वात महत्त्वाचा मार्क आपल्याला इथं करायचा आहे की चुकीचं विधान शोधायला सांगितलं आहे. बरोबर, चुकीचं विधान शोधा म्हटलं की चुकीचं विधान शोधायचं. बघा अ विधान वाचतो, कार्टोसॅट 3 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 27 नोव्हेंबर 2019 रोजी करण्यात आलं, हे पहिलं विधान. ब विधान आहे, या प्रक्षेपणावेळी अमेरिका या देशाच्या 13 नॅनो उपग्रहांचा समावेश होता. त्याच्यानंतर क विधान आहे, PSLV C-47 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. आणि ड विधान आहे, 2019 इसरोने केलेले हे 5वे प्रक्षेपण होते. व्हेरी चॅलेंजिंग आहे, भरपूर सारी माहिती यामध्ये कवर झालेली आहे. बघा याचं करेक्ट आन्सर आहे, चुकीचं विधान शोधायचं आपल्याला. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार, वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाही आहे, सर्व विधाने बरोबर आहेत. चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, हो सगळे विधाने अ ब क आणि ड हे सर्वच सर्व बरोबर आहेत. बघा कार्टोसॅट 3 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कधी झालं, तर 27 नोव्हेंबर 2019 रोजी झालं. कदाचित तुम्हाला असं देखील विचारू शकतात की कार्टोसॅट 3 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण टिंबाटिंबा या दिवशी झाले, तर 27 नोव्हेंबर 2019 ही तारीख देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि या प्रक्षेपण करतेवेळी काय होतं, तर 13 नॅनो उपग्रह हे अमेरिका या देशाचे होते. आणि बघा PSLV हा प्रक्षेपक आहे, तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी सांगलेले पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. मागच्या वेळी आपण C-48 बघितलं होतं, आता कुठलं आहे बघा C-47 आहे, PSLV C-47. ठीक आहे, बघा या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं याचं प्रक्षेपण करण्यात आलं आणि 2019 हे त्यांचं 5वं प्रक्षेपण होतं. म्हणजे 5वं प्रक्षेपण कुठलं होतं, कार्टोसॅट 3 हे होतं 2019. सो तुम्हाला असे पॉईंट चांगल्या प्रकारे कवर करता आले पाहिजेत मित्र हो. ठीक आहे, बघा आय होप तुमचा हा क्वेश्चन पण बरोबर आला असेल. आता पुढचा प्रश्न हा चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी. बघा 20व्या पशुधन गणनेनुसार भारतातील सर्वाधिक पशुधन असणारी राज्य यांचा उतरता क्रम लावा. ठीक आहे, बघा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 A, C, B, D हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त असणार आहे. पहिल्यांदा UP येईल, त्याच्यानंतर C म्हणजे राजस्थान, त्याच्यानंतर क्रमांक लागतो तो मध्य प्रदेश MP आणि त्याच्यानंतर वेस्ट बंगाल. ठीक आहे, हे जे क्रम आहे ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश सर्वाधिक जास्त, सर्व पर्याय पहिल्या 3 पर्यायामध्येच आहे उत्तर प्रदेश. सो हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे की 20व्या पशुधन गणनेनुसार भारतातील टिंबाटिंब या राज्यामध्ये पशुधन सर्वाधिक जास्त आहे असा प्रश्न येऊ शकतो. किंवा ह्या जो मी पॅटर्न विचारले ह्या पॅटर्नमध्ये पण येऊ शकतो. तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याच ओरिएंटेड महाराष्ट्रात कितो आहे हे देखील आपण पुढे प्रश्न बघणारच आहे. बघा 20व्या पशुधन गणनेनुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त, त्याच्यानंतर राजस्थान, त्याच्यानंतरचा क्रम लागतो ते मध्य प्रदेश आणि त्याच्यानंतरचा आहे तो पश्चिम बंगाल. हे राज्य आहेत ती सर्वाधिक जास्त पशुधन संख्येनुसार असणारी राज्य आहेत. आता आपल्याला काय बघायचं आहे, ते पशुधन योजना आहे ही जे हे सॉरी पशुधन जनगणना आहे, या जनगणनेनुसार याची जी गणना होते दर किती सालानं होते, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे साधारणतः दर 5 वर्षांनी याची जनगणना होते, 5 वर्षांनी याची जनगणना होते. याचे बघा सुरुवात 1919 झालेली आहे. 1919 आणि 1920 या कालखंडात ब्रिटिशांच्या काळात ही
पशुधन गणना सुरू केलेला आहे. साधारणतः दर 5 वर्षांनी जी गणना केली जाते, आत्ता सांगितलं. स्वातंत्र्योत्तर काळातील आपली पहिली पशुगणना कधी आहे सांगा? तर पहिली गणना आपली 1951 स्वातंत्र्योत्तर काळातील पहिली पशुगणना झाली ती 1951 या साली. ठीक आहे, ही जी माहिती आहे तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आत्ता जी झाली ती 20वी पशुगणना झाली, याच्या अगोदरची होती ती 19वी 2012 केली होती. मित्र हो, 19वी पशुगणना ही 2012 केली होती आणि जे आत्ता जे होते 20वी ही आत्ता 2019 केलेली आहे. ठीक आहे, हे जे पशुगणना केले जाते हे केंद्रीय मत्स्यपालन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय या मंत्रालयाकडून ही पशुगणना केली जाते. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा आता पुढचा प्रश्न. आता आपण पशुगणनेनुसार बघितलंच की दर 5 वर्षानं काय होतं तर पशुगणना केली जाते. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिली पशुगणना सांगा कधी झाली आहे? तर 1951 झाले, हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. 1951 ही तारीख मात्र विसरू नका. बघा आता पुढचा प्रश्न. 20व्या पशुधन गणनेनुसार महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो? व्हेरी इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राचं आहे म्हटलं तर महाराष्ट्राचं जर पहिलंच केलं पाहिजे आपण. बघा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. महाराष्ट्राचा या म्हणजेमध्ये 7वा क्रमांक लागतो. पशुधन गणनेनुसार सर्वाधिक पशूंच्या संख्येची च्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 7वा क्रमांक लागतो. आय होप तुमचा हा क्वेश्चन बरोबर आला असेल. चला तर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. माय लाईफ माय मिशन या प्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक टिंबाटिंबा हे आहेत. दरवर्षी असा एक ना एक क्वेश्चन तर हमखास असतो पुस्तकावरती. माय लाईफ माय मिशन या प्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. बाबा रामदेव यांचं हे प्रसिद्ध असं आत्मचरित्र आहे. त्याचं नाव आहे माय लाईफ माय मिशन. ठीक आहे, बघा आता पुढचा प्रश्न. अ आणि ब विधान दिलेत. 15वा प्रवासी भारतीय दिवस संमेलन गांधीनगर गुजरात येथे पार पडला, हे पहिलं विधान. ब हे विधान आहे. या संमेलनाचे मुख्य अतिथी मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनॉथ हे होते. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त ब बरोबर. तर 15वा जो हे आहे हे अविधान चुकीचं आहे. का? बघा आता की जे हे जे 15वं संमेलन भरलेलं प्रवासी भारतीय संमेलन का भरलं जातं? तर 9 जानेवारी 1915 महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेतून भारतात आले त्या दिवसापासून हा दिवस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. हा जे संमेलन जे केलं गेलं हे संमेलन नेहमी 7 ते 9 जानेवारीच्या दरम्यान होत असतो नेहमी. पण हा जो संमेलन केलं गेलं ते 21 ते 23 जानेवारी या दरम्यान केलं गेलं. आणि हे जे मी गांधीनगर दिले ठिकाण आहे ना हे चुकीचं आहे. तर गांधीनगर नसून हे कुठं होतं? तर वाराणसी येतं. वाराणसी येथे हे 15वं प्रवासी भारतीय दिवस संमेलन आयोजित केलं होतं. सो ह्या प्रश्नानुसार याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, ब हे विधान बरोबर आहे. बघा आता आपल्याला याच्याविषयी आणखी काय माहिती बघता येईल. बघा ह्या प्रवासी भारतीय दिन जे संमेलन केलं जातं त्याचा प्रमुख उद्देश असणार आहे, त्याचा प्रमुख उद्देश आहे तो की अनिवासी भारतीयांचे ज्ञान अनुभव आणि कौशल्याचा भारतीयांना उपयोग व्हावा व त्यांचा सन्मान व्यासपीठावर आणण्यासाठी हे जे प्रवासी भारतीय दिवस संमेलन केलं जातं याचं आयोजन आहे ते अनिवासी भारतीय व्यवहार मंत्रालय या दौरे केलं जातं. आयोजन असतं ते नेहमीच मी मागाशी सांगितले की 7 ते 9 जानेवारी या दरम्यान केलं जातं आणि जानेवारीतल्या प्रत्येक म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात तिथून होते आपली. बघा आणखी काय माहिती येतील की ज्यावेळी 9 जानेवारी 2015 गांधीजी दक्षिण आफ्रिकेत आले तेव्हापासून ही संकल्पना केली जाते. बघा 15वी जी आहे त्याचं जे मुख्य संकल्पना आहे ते नवभारताच्या बांधणीत प्रवासी भारतीयांची भूमिका असं दिलं गेलं आहे की नवभारताच्या बांधणीत प्रवासी भारतीयांची भूमिका अशी ह्याची थीम आहे. ही मी तुम्हाला बोलून दाखवतो आहे फक्त, तुम्ही मात्र ती चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. चला तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघत असताना तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक वेळी मी नेहमीच वारंवार रिपीट करतो आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही पहिला तुमचा ॲन्सर लिहून ठेवा आणि ॲन्सर चुकलं की का चुकते किंवा बरोबर आलं तर मग काय तुमचा अभ्यास चांगलाच आहे. बघा आता पुढचा प्रश्न. अ ब आणि क विधान आहेत, 3 विधान आहेत.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली हे पहिलं विधान. ब विधान आहे उद्घाटक म्हणून माननीय शरद पवार असणार आहेत. आणि क विधान आहे नाही मी एकला हे आत्मचरित्र दिब्रिटो यांनी लिहिले आहे. आता तुम्हाला हे ॲडव्हान्स माहिती आहे, एकदम चॅलेंजिंगच असणार आहे. बघा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, अ आणि क बरोबर म्हणजे योग्य आहेत. अ आणि क योग्य आहेत, ब हे विधान अयोग्य आहे. बघा अगोदर ब या विधानावरती आपण फोकस करूया की उद्घाटक म्हणून रानकवी ना दो महानोर यांची उपस्थिती असणार आहे, तर माननीय शरद पवार नसणार आहे तिथं, हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, बघा कोण असणार आहे त्या ठिकाणी, ना दो महानोर. महानोर हे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटक असणार आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा आता याच्या ओरिएंटेड आपल्याला आणखी काय माहिती बघता येईल की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत, तर याचं जे अध्यक्ष आहेत ते कौतिकराव टाले पाटील हे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, त्यांच्या अध्यक्षेखाली सर्वांची निवड केली जाते. यावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड केली गेली. त्याच्यानंतर आपल्याला आणखी ह्याच्यातली इम्पॉर्टंट माहिती म्हणजे प्रथमतः याला 25 लाख इतकं अनुदान राज्य शासनाकडून देण्यात येत होतं, पण सध्या 2018 पासून 50 लाख इतकं अनुदान ह्या मराठी साहित्य संमेलनाला दिलं जातं, हे देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे की याच्या अगोदरचं कुठं झालं होतं, बघा 92वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे यवतमाळ येथे झालं होतं. त्याचा अध्यक्ष हे डॉक्टर अरुणा ढेरे या महिला होत्या. त्याच्यानंतर त्याचे उद्घाटक होते वैशाली एडे, जे